नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एग्जाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे बालाजी कदम आणि आज आपण शिकणार आहोत डान्सेस आणि राज्य। म्हणजे आतापर्यंत आपल्याला आयोगाने अशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेलेच आहेत, फॉर एग्जाम्पल की भरतनाट्यम हा डान्स कुठल्या राज्यातला आहे, लावणी हा डान्स कुठल्या राज्यामध्ये फेमस आहे। तर आता आपण काहीतरी नवीन शिकूया। जर इथून पुढे आपल्याला अशा प्रकारची एखादी फोटो दाखवली किंवा एखादी इमेज दाखवली आणि विचारलं की ही इमेज कोणत्या डान्सची आहे किंवा हा डान्स कुठला आहे, तर ते पण आपल्याला सांगता आला पाहिजे। तर त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आहे। माझी एक विनंती आहे, जो कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मिळतील। आणि आमचे सीसॅटची पण सिरीज चालू आहे, ती पण पाहून घ्या। आणि ऑल एमपीएससीचे पेपर आम्ही सॉल्व करून चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते पण तुम्ही एक वेळेस पाहून घ्या। चला तर मग वेळ न घालता सुरुवात करूया। पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश। मित्रांनो, आंध्र प्रदेशमध्ये कुचीपुडी हा सर्वात फेमस डान्स आहे आणि ही जी इमेज आहे ती कुचीपुडी या डान्सची आहे। आपण जर थोडासा करंट अफेअरचा विचार केला तर आंध्र प्रदेशमध्ये नुकतीच उबेर या कंपनीनं आंध्र प्रदेशमध्ये टू व्हीलरची नुकतीच स्कीम लॉन्च केलेली आहे। जसं महाराष्ट्रामध्ये फोर व्हीलर आणि थ्री व्हीलरसाठी चालते, तशा प्रकारे आंध्र प्रदेशमध्ये आता ती टू व्हीलरसाठी चालणार आहे। नंतरचं राज्य म्हणजे केरळ। मित्रांनो, केरळमध्ये तीन फेमस डान्सेस आहेत, कथकली, मोहिनीअट्टम, ओटमथुल्लल। तर ही इमेज आहे ती केरळच्या कथकली या डान्सची आहे। आणि आपण केरळबद्दल थोडासा विचार केला तर केरळ हे असं राज्य आहे जिथे सोलारवर चालणारी पहिली बोट लॉन्च केलेली आहे केरळ या राज्याने। आणि आपण कथकलीचा जर फेमस कलाकार पाहिला तर तो कुंजकुरम हा कथकलीचा फेमस कलाकार आहे। आणि कुचीपुडी या डान्सचा जर फेमस कलाकार पाहिला तर ते राधा रेड्डी हे फेमस कलाकार आहेत। त्याचप्रमाणे कथकली या डान्सचा फेमस कलाकार कुंजकुरम हे आहे। आणि मित्रांनो, केरळचे जर फेमस सण पाहिले तर ओनम व विसू हे केरळचे फेमस सण आहेत। त्याचप्रमाणे तामिळनाडू या राज्यातला फेमस डान्स आहे भरतनाट्यम। भरतनाट्यम या डान्सचे जर आपण कलाकार पाहिले तर ते रुक्मिणी देवी आहे, इंद्राणी रहमान आहेत, हे फेमस कलाकार आहेत। आणि तामिळनाडूमध्ये एक फेमस मंदिर पण आहे ज्याला नटराज मंदिर असं म्हणतात। आणि तामिळनाडूचा जर आपण फेमस सण पाहिला तर ते पोंगल हा तामिळनाडूचा फेमस सण आहे। मित्रांनो, तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे, ते आपल्याला माहीतच आहे। त्याप्रमाणे नंतरचं राज्य आहे ओडिसा। ओडिसा या राज्यामध्ये ओडिसी हा सर्वात फेमस डान्स आहे आणि ही जी इमेज आहे ती ओडिसी या डान्सची आहे। आणि ओडिसी या डान्सचा जर आपण फेमस कलाकार घेतला तर तो गुरु केलुचरण हे फेमस कलाकार आहे। आणि ओडिसा मधले फेमस मंदिर जर पाहिले तर जगन्नाथ मंदिर, लिंगराज मंदिर हे ओडिसा मधले सर्वात फेमस मंदिर आहेत। आणि ओडिसाची राजधानी ही भुवनेश्वर आहे। नंतरचं राज्य आपण पाहूया। नंतरचं राज्य आहे पंजाब। मित्रांनो, पंजाबचा फेमस डान्स आहे भांगडा। जर अशा प्रकारची इमेज दिली तर आपण सरळ सरळ टिक मारणार की हा डान्स भांगडा आहे म्हणून। आणि पंजाबची राजधानी ही चंदीगड आहे। आणि पंजाबला स्टेट ऑफ फाईव्ह रिवर्स असं पण म्हटलं जातं। आणि मित्रांनो, पंजाबचे जर आपण फेमस सण पाहिले तर लोहरी आणि वसंत हे पंजाबचे फेमस सण आहेत। आणि पंजाबमध्ये सुवर्ण मंदिर आहे जे की अमृतसरला आहे। नंतरचं राज्य पाहूया। नंतरचं राज्य आहे राजस्थान। राजस्थानमधला फेमस डान्स आहे घुमर। ही जी इमेज आहे ती घुमर या डान्सची आहे। आणि राजस्थानची राजधानी आहे जयपूर। मित्रांनो, राजस्थानबद्दल जर करंट अफेअरचा आपण विचार केला तर एअरटेल पेमेंट बँकनं तिची पहिली ब्रँच ही राजस्थानमध्ये ओपन केली आहे। आणि दुसरा क्वेश्चन जर करंट अफेअरचा पाहिला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पहिल्या पेमेंट बँकला परवाना दिला तो एअरटेल पेमेंट बँक आहे आणि शेवटच्या पेमेंट बँकला परवाना दिला ती पेटीएम ही पेमेंट बँक आहे। तर एअरटेल पेमेंट बँकनं
तिची पहिली ब्रँच ही राजस्थानमध्ये ओपन केलेली आहे आणि राजस्थानमध्ये हवामहाल हे फेमस ठिकाण आहे, हवामहाल हे फेमस पर्यटन स्थळ आहे। नंतरचं राज्य आहे गुजरात। गुजरातमध्ये गरबा आणि दांडिया हे फेमस डान्स आहेत, हे दांडिया या डान्सची इमेज आहे। गुजरातबद्दल जर थोडीशी माहिती घ्यायची झाली तर गुजरातची राजधानी ही गांधीनगर आहे आणि गुजरातमध्ये सर्वात फेमस सण म्हणजे नवरात्री मानला जातो। गुजरातचा फेमस सण हा नवरात्री आहे। महाराष्ट्र, मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लावणी, लेझीम, कोळी नृत्य असे फेमस डान्सेस आहेत। आपणा सर्वांना माहितच आहे ही इमेज लेझीम या डान्सची आहे। आणि महाराष्ट्राबद्दल थोडीशी माहिती घ्यायची झालं तर महाराष्ट्र हे असं राज्य बनलेलं आहे जिथं सायबर पोलीस स्टेशन हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये लॉन्च करणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्र म्हणून घोषित झालेलं आहे। नंतरचं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश मधला फेमस डान्सर आपण पाहिला तर कथक हा उत्तर प्रदेशचा फेमस डान्स आहे। आणि उत्तर प्रदेशबद्दल जर थोडीशी माहिती घ्यायची झालं तर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे आणि लखनौला सिटी ऑफ नवाब असं पण म्हटलं जातं। मित्रांनो कथक डान्सचे भरपूर आपल्याला कलाकार मिळतील, जसं की शंभू महाराज आहेत, बिरजू महाराज आहेत, रोहिणी भाटे आहे, सितारा देवी आहे, अशा प्रकारचे भरपूर कलाकार कथक या डान्सचे मिळतील। आणि कथक हा डान्स प्राचीन काळापासून उत्तर प्रदेशमध्ये चालत आलेला आहे, ही थोडीशी माहिती उत्तर प्रदेशबद्दल आहे। कर्नाटका, तर कर्नाटकामध्ये यक्षगान हा सर्वात फेमस डान्स आहे आणि ही जी इमेज आहे ती यक्षगान या डान्सची आहे। आणि कर्नाटकाची राजधानी बँगलोर आहे। मित्रांनो बँगलोरला ग्रीन सिटी पण म्हटलं जातं आणि इलेक्ट्रॉनिक सिटी असं पण म्हटलं जातं। आणि कर्नाटकमध्ये फेमस सण म्हणजे दसरा आहे। आणि कर्नाटकमधला जर पर्यटन स्थळ किंवा मंदिरं पाहायचे झालं तर गोल घुमट हे विजापूरचं फेमस पर्यटन स्थळ आहे जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे। नंतरचा मणिपूर, मणिपूरमध्ये मणिपुरी हा फेमस डान्स आहे आणि ही जी इमेज आहे ती मणिपुरी या डान्सची आहे। आणि मणिपूरबद्दल जर थोडीशी माहिती घ्यायची झालं तर मणिपूरची राजधानी ही इम्फाळ आहे आणि मणिपुरी या डान्सचे फेमस कलाकार म्हणजे रीटा देवी आणि उदय शंकर हे मणिपुरी या डान्सचे फेमस कलाकार आहेत। आसाम, आसाममध्ये फेमस डान्स म्हणजे बिहू, ही इमेज आहे ती बिहू या डान्सची आहे। आणि आसाममध्ये बिहू आणि दुर्गा पूजा हे दोन फेमस सण आहेत आणि आसामची राजधानी आहे दिसपूर। छत्तीसगड राज्याबद्दल जर माहिती घ्यायची झालं तर छत्तीसगड राज्यामध्ये पांडवानी हा फेमस डान्स आहे आणि ही इमेज पांडवानी या डान्सची आहे। आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे। मित्रांनो आपले PM माननीय श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी नुकतीच एक योजना लॉन्च केलेली आहे छत्तीसगडमध्ये, जी की सौर सुजला योजना ही आहे, ती छत्तीसगड या राज्यामध्ये लॉन्च केलेली आहे। नंतरचं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल। पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया छाऊ हे फेमस डान्स आहे आणि ही इमेज पुरुलिया छाऊ या डान्सची आहे। आणि पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आहे आणि कोलकाताला सिटी ऑफ बिल्डिंग असं पण म्हटलं जातं। आणि नंतरचं जर पाहिलं तर मध्य प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये बदाई व नोरता हे दोन फेमस डान्स आहेत आणि ही जी इमेज आहे ती बदाई या डान्सची आहे। आणि दुसरा डान्स म्हणजे नोरता, नोरता या डान्सची मी इथे इमेज दाखवलेली नाही आहे। आणि मध्य प्रदेशची राजधानी ही भोपाळ आहे। तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो एक वेळेस चॅनलला आमच्या जरूर भेट द्या, तिथं तुम्हाला CSATचे भरपूर व्हिडिओ मिळतील, बेसिक मॅथचे पण व्हिडिओ मिळतील आणि MPSCचे जे पाठीमागचे क्वेश्चन पेपर आहेत ते पण आम्ही सॉल्व्ह करून अपलोड केलेले आहेत।
तर हेच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमचे व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.